नाही ग, विक्रम निघालाय गोव्याला. हां, फ्लाईट आहे त्याची. हां, तो गेला की करते आरामात. ओके, शांत हो पण तू. ओके, बाय बाय. सकाळी सकाळी काय म्हणते भाग्यश्री? अरे, मोबाईलवर एवढे मेसेजेस पाठवले होते रात्री, म्हणून म्हटलं सकाळी फोन करून तिला शांत करा. काय म्हणणं काय आता तिचं? काय नाही रे, आता उपरती झाली. आता लग्न महत्वाचं वाटतंय, नवरा पण महत्वाचा वाटतोय. जाऊ दे ग, असल्या गोष्टींमध्ये आपण जजमेंटल व्हायचं नसतं. हो रे, पण आधी नव्हतं का समजत? शी, आता येऊन तास दोन तास खाईल माझे बघ. तिची अवस्था खूप नाजूक असेल आता. रे, शक्यतो कला कला नाही. आय नो, पण माझं काय होतं माहितीये का, आफ्टर अ पॉइंट एकदम चिडचिड होते माझी. मला तिला समजावून सांगताच येत नाही. तू एक काम कर ना, तू गोव्यावर आलास ना की तिच्याशी एकदा रॅशनली बोल. तिला समजावून सांग की किती दिवस ती अशी नवऱ्याला फसवणार आहे. आपण कुणाला तरी फसवतोय ही गिल्ट मनात घेऊन कसं जगू शकेल ती? हो, मी आल्यावर बोलतो ना तिच्याशी. शुअर. एवढी टेन्स काय? अरे, 7 मिनिटाला मला 4 लोकांसमोर उभं राहून प्रेझेंटेशन द्यायचंय. म्हणजे तुला अजूनही असं वाटतं का की प्रेझेंटेशन तूच देणार आहेस? हे प्रेझेंटेशन मीच देणार आहे मयंक. आय होप यू एन्जॉय द पार्टी लास्ट नाईट. या, ऑफकोर्स. काल पार्टी संपल्यानंतर डायरेक्ट घरीच गेलीस ना? अर्ली टू बेड? ऑफकोर्स. तुला माहित होतं ना माझी फ्लाईट होती सकाळची. मयंक, तू एवढा का असतोय? प्रेझेंटेशन द्यायचं ना, म्हणजे म्हणजे असं तुला वाटतंय. तू नाही का, आपण नंतर बोलू. कशाबद्दल? नाही अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा. ट्रॅव्हल बाईकच्या स्टॅच्यूची आयडिया इनोव्हेटिव्ह आहे, युथ अट्रॅक्ट होईल. नाहीतर आर्ट गॅलरी वगैरे मुलं बोर होतात. आणि पुतळे तरी किती उभे करायचे ना, माणसांच्यापेक्षा पुतळेच जास्त झाले. मुख्य म्हणजे गोव्याच्या इमेजला शोभणार आहे. जंटलमन, वी हॅव वर्क व्हेरी हार्ड फॉर दिस. मला एकच गोष्ट सांगायची आहे, या डिझाईनचा सगळं क्रेडिट माझी कलीग अनन्या सामंत यांना जातो. भरपाई करायची वेळ जवळ आली. विक्रम मनारसे, सी यू सून. मयंक, आय एम रिअली टायर्ड ना, खूप झोप येते मला. मी जाते रूमवर. असा दिवस खूप हेक्टिक होता ना. हो, आणि रात्रही. म्हणजे? म्हणजे दिवसभर असा धावपळीत गेला की रात्री शांतपणे झोप लागत नाही ना. म्हणजे माझं तरी असं होतं. माझं असं नाही होत. गुड नाईट. रूम नंबर 110, विक्रमचा रूम नंबर. अरे पण मी आहे, तुला कशाला सांगतो यार? त्यांना शेताफीनं तुला सांगितलंस ना लकी नंबर सांगण्याच्या निमित्तानं, नाही का? व्हॉट डू यू मीन मयंक? काल पार्किंग लॉटमध्ये जे काही झालं ना ते मी पाहिलंय अनन्या. गुंते ताडे दे.